या मेगाब्लॉकमुळे लाखो प्रवाशांचा खोळंबा होताना पाहायला मिळतोय आणि आणखी 36 तास आता नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करायला लागणार आहे. 960 लोकल रद्द झालेल्या आहेत आणि त्यामुळे प्रवाशांना सुद्धा मोठा फटका बसतोय आणि मध्य रेल्वेवरील वाहतूक आज रविवारच्या वेळापत्रकानुसार लावण्यात आली आहे. आपण पाहतो ही गर्दी आणि काही एसी लोकल आज सामान्य लोकल म्हणून चालवल्या जाणार आहेत आणि मेगाब्लॉकमुळे आजच्या 2 परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतलाय. बायखळावरून खऱ्या अर्थानं कुठली ट्रेन खऱ्यात जात नाही आपण बघू शकतो. आता बायखळा स्टेशनवर आपण आहोत पण दुसऱ्या बाजूचं बघितलं तर अनेक लोक आता सँडस रोडपर्यंत चालत चाललेले दिसत आहेत. ही सगळी मंडळी रेल्वे ट्रॅकवरून खऱ्या अर्थानं चालत चाललेली आहेत आणि ती ट्रॅकवरून खऱ्या अर्थानं सँडस रोड पण चालत चाललेली आहेत. सँडस रोड खऱ्या अर्थानं बायखळा स्टेशनपासून जवळ आहे त्यामुळे ही सगळी मंडळी जी आहेत ती आता आपल्याला खालून ट्रॅकवरून चालताना दिसत आहेत. एकूण जर परिस्थिती बघितली गेली तर बायखळावरून कुठलीच ट्रेन ह्याच्या पुढं जात नाहीये सीएसटीपर्यंत कारण सीएसटीचं अनेक गोष्टीची कामं 10 ते 11 प्लॅटफॉर्मची कामं सध्या सुरू आहेत आणि त्या कारणाने कुठे ना कुठे ह्याच्या पुढे ट्रेन नसताना आपण हे चित्र बघतोय की आता रेल्वे ट्रॅकवरून खऱ्या अर्थानं लोक आपला पुढचा डेस्टिनेशन जो आहे तो गाठताना दिसत आहेत. सर ह्याच्या पुढे आता ट्रेन नाहीये, तुम्ही आता कुठून आलात आणि आता तुम्ही डोंबिवलीवरून आलो आता सँडस रोडला जात आहे. जवळ आहे म्हणून तुम्ही जवळ आहे पण एकूणच म्हटलं गेलं तर आता उद्यापर्यंतचा हा आपला त्रास आहे तो आपल्याला सहन करावा लागतो का तुम्हाला? हा सहन करा कारण आम्ही प्रायव्हेट मध्ये कामाला आहे तर उद्या मला जावंच लागणार कसंही करून आणि आज पण जावंच लागणार त्यामुळे इथून मी चालत जाणार. आता प्रवास जो आहे तो बायखळापर्यंत सीएसटीला कुठलीही ट्रेन जात नाही त्यामुळे हा प्रवास हॅलो तुम्ही चालत चाललात का सँडस रोड पर्यंत? ऑफिस आहे पण तुम्हाला चालत जावं लागतंय, त्रास होतोय पण काय करणार आता पुढचं मेकअप? काय ऑप्शन आहे ना आपल्याकडे, जावंच लागेल. सुट्टी नाही भेटली तर ऑप्शन नाही तेव्हा जावंच लागेल ऑफिसला. पण मग सँडस रोड पर्यंत तुम्ही चालत चाललात, तुम्ही बघताय सँडस पण नाहीत ना, भरपूर टॅक्सी वगैरे काहीच नाही, बस वगैरे काहीच नाही, भरपूर बाहेर गर्दी आहे त्यामुळे सगळे आता. त्यांनी म्हटलं की सीएसटी पर्यंत बस ठेवले नाही, बाहेर भरपूर गर्दी आहे, सर्व क्राऊड बाहेर आहेत, अर्धा एक तास जातो ते बाहेर फक्त गाड्या शोधण्यामध्ये, त्यामुळे सर्व चालत चाललेत. तुम्ही बघताय सँडस रोड पर्यंत सर्व चालत चालत आणि त्यामुळे गाड्या नाही आहेत असं त्याचं म्हणणं आहे. एकूणच परिस्थिती बघितलं तर ट्रेन्स नाहीमुळे बसेसची जे प्रवास आहे तो वाढवण्यात आलाय पण वाढवला तरीही लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. शनिवार असल्यामुळे गर्दी जरी कमी असली त्या प्रमाणावर गर्दी असली तरी गर्दी मात्र आहे आणि त्या गर्दीला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. नितीन बोधा सोबत श्रेया सहन, पुणे न्यूज, मुंबई.